एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. सध्याचा क्रिकेट हे गोलंदाजांसाठी करदनकाळ बनलंय असंच म्हणता येईल, पण त्याचमुळे संघातील गोलंदाजांचं महत्त्व आणि जबाबदारी अधिक वाढते. पर्यायानं गोलंदाजांकडचं संघाच्या विजयाची चावी गोलंदाजांकडे संघाच्या विजयाची चावी असते असं म्हणता येईल. चला तर मग पाहूयात एक संघातील गोलंदाजाच्या शिलेदारांवर एक नजर टाकूयात. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाची गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं भारतीय संघाचा कणा ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे ICC वन डे रँकिंगमध्ये पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये या संघातील 3 गोलंदाजांचा समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यादीवर पहिल्या स्थानी विराजमान आहे तो आपला बूम बूम बुमरा. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असलेला बुमरा हा कोहली ब्रिगेडच्या विश्वचषकातील प्रवासासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट काढण्याची कामगिरी बुमरा नियमितपणे करत असल्याचं पाहायला मिळालंय, पण डेथ ओव्हर्समध्ये त्याच्यातील गोलंदाज अशी काही कामगिरी करतो की समोर कोणताही दिग्गज फलंदाज असला तरी त्याची त्रेधा तिरपीट उडाल्याशिवाय राहत नाही. त्यानं टाकलेल्या यॉर्करचा टप्पा एवढा अचूक असतो की त्या सापळ्यात फलंदाज अडकल्याशिवाय राहत नाही. बुमरा गोलंदाजीला असला तर अखेरच्या ओव्हरमध्ये कितीही कमी धावा हव्या असल्या तरी भारतीय संघाला विजयाची संधी अधिक असते. बुमरा नंतरचं भारतीय गोलंदाजीतलं महत्वाचं नाव म्हणजे भुवनेश्वर कुमार. भुवी हा खरं तर भारतीय गोलंदाजीतील स्विंगचा चेहरा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसातला त्याचा फॉर्म ही चिंतेची बाब बनली असली तरी त्याची क्षमता तो कधीही सिद्ध करू शकतो. सराव सामन्यात त्याची फारशी चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही, पण डेथ ओव्हरसाठी भुवी हा देखील भारतीय संघासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र मोहम्मद शमीच्या समावेशाने भुवनेश्वर कुमारला अंतिम 11 स्थान मिळवण्यासाठी त्याच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसातील फॉर्मचा विचार करता शमीची कामगिरी जास्त समाधानकारक असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे आता संघाची निवड करताना प्रतिस्पर्धी संघ आधीच्या सामन्यातील कामगिरी आणि गोलंदाजाची क्षमता यावर निर्णय घ्यावे लागणार आहेत. याशिवाय युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकीची जोडी भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. विशेष म्हणजे हे दोघंही ICC गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या जोडीनं भारतीय संघासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्यांवर या दोघांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. कुलदीप यादव तर 2018 नंतर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे या सर्व गोलंदाजी क्रमाचा विचार करता भारतीय गोलंदाजीची बाजू ही आजवरची सर्वात आक्रमक असल्याचं जाणवतंय. आता विश्वचषकाचे सामने सुरू झाल्यानंतर गोलंदाजांच्या स्विंग आणि गुगलीत फलंदाज अडकणार की फलंदाज यांना आसमान दाखवणार हे बुधवारच्या मॅचपासून समोर यायला सुरुवात होईल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.